सर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसे यांचे फोटो हातात घेऊन काही जणांनी नृत्य केले, या प्रकाराबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की ज्यांना नथुराम गोडसेमध्ये आस्था आहे आणि त्या विचारधारेला पुरस्कृत करतात ते लोक, त्यांना तो अधिकार आहे की त्यांनी नथुराम गोडसेची भक्ती करावी, स्तुती करावी, खरी खरी भक्ती जर समजून करत असेल तर. पण आजच्या वेळेत मला असं वाटतं की स्वतःला पब्लिसिटी मिळवून घेण्यासाठी ते लोक असं सगळं करत असतात, कारण त्यांना माहिती आहे की हे असे प्रयोग केले की त्यांना देशात सगळीकडे पब्लिसिटी मिळेल आणि मिळत राहणार म्हणून ते करतात. पण माझी मान्यता अशी आहे की जसं मला गांधींची स्तुती भक्ती करण्याचा अधिकार आहे, तसा ज्यांना खुनी नीतीमध्ये विश्वास आहे त्यांना त्यांचा आदर्श नथुराम गोडसे असाय असण्यात आश्चर्य नाही व्हायला पाहिजे आणि त्यांना तो अधिकार असायला पाहिजे. जर त्यांना वाटत असेल की खुनाची वृत्ती आपल्यासाठी उपयोगी आहे आणि जास्त फायदेकारक आहे, तर ते तसं वागतील त्याच्यात आश्चर्य नाही आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाबद्दल चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांना गुन्हा झाली पाहिजे का, तुमचे मत आहे? ह्याच्यात असं आहे ना की ह्याच्या पूर्वी मनोहर भिडेंनी बापूंच्या आईवडिलांवर अश्लील टीका केल्या होत्या, त्याची चौकशी आणि त्याच्यावर कारवाई करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी 2 महिन्यापूर्वी दिली होती, पण अजूनपर्यंत काहीच झालं नाही. म्हणून ते त्यांच्या शब्दात आणि त्यांच्या कृत्यात फार मोठा फरक नेहमीच दिसत असतो. वकील गुरुरत्न सदावर्ते हे नेहमी त्यांच्या भाषणांमध्ये नथुराम गोडसे यांचे विचार समर्थन करणारे दिसतात. गांधींच्या विचारांची नाही तर नथुराम गोडसे यांच्या विचारांची दिशाला गरज आहे, असं एका कार्यक्रमात व्यक्त होते. त्यांची प्रकृती आहे आणि त्यांना ते करून त्यांना जे पब्लिसिटी मिळवायची असते ते मिळवतात, म्हणून ते करतात. त्याच्यात मला त्यांची भक्ती किंवा स्तुती पण दिसत नाही किंवा त्यांच्या तिरस्कारात मला काही भीती वाटण्यासारखं पण दिसत नाही. या विषयावर बोलताना मंत्री अनिल पटेल यांनी प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र असून कोणीही कोणताही फोटो वापरू शकतो, त्यामुळे या घटना फारसं महत्त्व देत नाही असं त्यांनी म्हटलंय. ते सोयीस्कर आहे ना, त्यांना ते म्हणवायचं सोयीस्कर असतं. त्यांना जेव्हा त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची दुहाई द्यायची असेल तेव्हा ते देतात, आणि जेव्हा पत्रकार किंवा कोणी ॲक्टिव्हिस्टनी जर काही त्यांच्या विरुद्ध लिहिलं किंवा त्यांच्या विरुद्ध काही स्टेटमेंट दिलं तर पोलीस कारवाई करताना त्यांना ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण येत नाही. घृणाची नीती आहे आणि घृणामधून त्यांना जे सफलता भेटते ते चिंताजनक आहे आणि त्याचा विरोध आमच्यासारख्यांनी करायला पाहिजेच, कारण आम्ही जर गांधीमध्ये आमची आस्था असेल तर आम्ही घृणाचं समर्थन कधीच करू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.